ते आपलं नुकसान होतं. सो स्टे अवे फ्रॉम दीज थिंग्स. इन पर्टिक्युलर मी म्हणतो स्कूलमध्ये तर याची गरजच नाही आहे. दुसरी गोष्ट सांगतोय ती आहे एका मॅजिशियनची किंवा लॉकस्मिथ. तुम्हाला माहिती आहे लॉकस्मिथ, ते लवकर ताने उघडणारे जादूगार असतात. ते एक असा लॉकस्मिथ होता की जो खूप त्याला खूप स्वतःवर अभिमान होता की जगातला कोणताही लॉक मी बिलकुल काही सेकंड्समध्ये ओपन करतो आणि असे तो चॅलेंजेस द्यायचा लोकांना. तर एकदा काय झालं की एक जेलर त्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करतो, जेलर, आणि म्हणतो माझ्या जेलमध्ये जबरदस्त व्यवस्था आहे, असे ताले कुठेच नाही आहे दुसरीकडे, हे तू नक्कीच नाही उघडू शकत अशी व्यवस्था आहे आणि माझ्या जेलला की तू नाही ब्रेक करू शकत. तर तो जो जेलर आहे, तो जो मॅजिशियन आहे लॉकस्मिथ, त्याला तो इगो हर्ट होतो असं कसं की असं कोणता ताला आहे मी नाही उघडू शकत, घेतलं म्हणजे तुझं चॅलेंज ठीक आहे. दोघांमध्ये डील होते, तो म्हणतो माझी एक कंडिशन आहे, लॉकस्मिथ म्हणतो, तो म्हणे काय कंडिशन आहे. एक कंडिशन आहे माझे काही टूल्स मी सोबत घेऊन जाईल, ते मला अलाव करायचे आणि कोणी विचारणार नाही की हे काय आहे. ठीक आहे म्हणे ऍक्सेप्टेड तू जातो. पहिले सुरुवातीचे एक दोन दरवाजे तो उघडतो त्याच्या ट्रिकनी, नंतर एक खूप मोठा दरवाजा येतो. त्याला वाटते हाच तो जेलर म्हणत असलेला हाच दरवाजा असेल की जो डिफिकल्ट आहे, आणि तो प्रयत्न करतो उघडायचा, खूप प्रयत्न करतो. चॅलेंज तर म्हटलेलं असते की मी सेकंड्समध्ये उघडतो, 10 मिनिटं होतात, 15 मिनिटं, अर्धा तास होतो, घामायला लागतो त्याला, त्याच्या चेहऱ्यावर फ्रस्ट्रेशन यायला लागतं,